राज्यात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार असली तरी आतापासूनच निवडणुकांचे फटाके वाजू लागलेत पाच वर्षात बदललेल्या राजकारणामुळे आणि लोकसभेच्या निकालामुळे राज्यातील राजकीय बदलली आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील जवळपास सगळ्याच विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडे इच्छुक उमेदवारांमुळे जागा वाटपावेळी मोठा कस लागणार आहे राज्यातील प्रमुख नेत्यांसमोर त्यांच्याच मित्र पक्षाकडून आव्हान उभं राहणार असल्याचं चित्र अनेक मतदारसंघात पाहायला मिळतंय असंच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा काटोल विधानसभा मतदारसंघ अनिल देशमुखांना त्यांच्याच मतदारसंघात महाविकास आघाडीमधल्या मित्रपक्षाकडून आव्हान मिळणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय आता अनिल देशमुखांना महाविकास आघाडी मधल्या कोणत्या मित्र पक्षाकडून आव्हान उभं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुचिता घोसाळकर फॉर द व्हिडिओला न्यूज मध्ये फॉर द पीपल न्यूज ला, ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा गेल्या पाच वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये अनिल देशमुख यांचं नाव आग्रक्रमाने घ्यावं लागेल अजूनही अनिल देशमुख कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतात आता त्यांच्याच काटोल विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं आव्हान त्यांच्या समोर असेल असं चित्र निर्माण झालंय चर्चेत असलेल्या अनिल देशमुख यांची राजकीय वाटचाल कशी राहिली आहे यावर आपण एक नजर टाकूयात अनिल देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत ते विजयी झाले त्यानंतर त्यांनी शिवसेना आणि भाजप युतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला युती सरकारमध्ये असताना ते कॅबिनेट मंत्री होते त्यांनी शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची मंत्रीपदे भूषवली आहेत त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी शालेय शिक्षण आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री म्हणून काम केले 2001 मध्ये आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्य उत्पादक शुल्क तसेच अन्न व औषध प्रशासन खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद सांभाळलं दोन हजार चार मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते दोन हजार नऊच्या आघाडी सरकारमध्ये ते नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री होते एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन पर्यंत ते सलग चार वेळा काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले त्यानंतर अनिल देशमुख यांना दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांचा पराभव केला चरणसिंग ठाकूर यांना एकोणऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी मते मिळाली होती तर अनिल देशमुख यांना शहाण्णव हजार आठशे बेचाळीस इतकी मते मिळाली होती चरणसिंग ठाकूर यांचा त्यांनी सतरा हजार सत्तावन्न केला होता आणि महाराष्ट्रात आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहमंत्री विदर्भातील शरद पवारांच्या पवारां पक्षाचा ते चेहरा आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री म्हणून अत्यंत महत्वाच्या खात्याची जबाबदारी शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्यावर दिली होती यावरूनच पवार व देशमुख यांच्यातील जवळ त्या लक्षात येते अनिल देशमुख गृहमंत्री असताना विरोधी पक्षाने त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यानंतर ईडी व सीबीआय कडून त्यांची चौकशी झाली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं चौकशा व कारवायातून वाचण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडे भाजपात जाण्याचा सोपा मार्ग असतानाही त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचं ठरवलं प्रसंगी ते तुरुंगातही गेले मात्र भाजपशी तडजोड केली नाही आता याच अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा ते इच्छुक आहेत अशा वेळी त्यांच्याच विरोधात विरोधकांसोबतच महाविकास आघाडीतल्याच काहींकडून आव्हान उभं राहण्याचा प्रयत्न केला जातोय मुंबईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी स्फोटक ठेवल्यामुळे तसेच मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर तेव्हाचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण विधानसभा अधिवेशनात मांडल्याने राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागल्याने या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं सचिन वाजे यांच्या अटकेनंतर या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत येऊन पोहोचले यावेळी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश आपल्याला दिल्याचा परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर आरोप केला नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली त्यानंतर चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांना जामीन मिळाला त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस ला त्यांना आर्थर रोडच्या कारागृहातून सोडण्यात आलं आता अनिल देशमुख यांना महाविकास आघाडीतल्याच घटक पक्षाकडून मिळालेल्या आव्हानाबद्दल जाणून घेऊयात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चर्चेत असले अनिल देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अनिल देशमुख हे शरद पवार यांच्यासोबत राहिले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते परंतु अनिल देशमुख यांना महाविकास आघाडीतल्याच घटक पक्षाकडून आव्हान मिळणार असल्याचं चित्र सध्या काटोल विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळतंय काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉक्टर श्रीकांत यांचे पुत्र आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत काटोल फक्त माझ्या वडिलांचा जुना मतदारसंघ नाही काटोलच्या मातीशी आमचं नातं आहे काटोल, काटोल मतदारसंघात आजवर जे होणे अपेक्षित होते ते होऊ शकले नाही सामाजिक क्षेत्रातून लोकांशी काम करताना अनेक मर्यादा असतात त्यामुळे आता थेट सिस्टीम सिस्टीममध्ये उतरून लोकांचे काम करण्याचे ठरवले असं याज्ञ वेलक्य जिचकार यांनी म्हटलंय त्यासोबतच महाविकास आघाडीत जागा वाटपावी काटोल मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल आणि मला उमेदवारी मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली परंतु जागा वाटपावेळी हा मतदार संघ आता माघार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांना महाविकास आघाडीतूनच आव्हान मिळणार आहे तसंच जागा वाटपावेळी काटोल विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना उमेदवारी मिळणार की नवीन चेहऱ्याला म्हणजेच याज्ञ वलक्य जिचकार यांना संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला युट्यूब फेसबुकवर सबस्क्राईब लाईक व फॉलो करायला विसरू नका धन्यवाद भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एन भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन